सीएच्या परीक्षेत दोघा बहिणींनी देशपातळीवर यश मिळवलं असून अनुश्री सोनी हिने 27वा क्रमांक तर ऐश्वर्या सोनी हिने 39वा क्रमांक पटकावला आहे. रविवारी रात्री सीए परीक्षेचे निकाल ऑनलाइन जाहीर झाले. जानेवारी 2021 मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. दरम्यान सोलापूर शहरातील दोन सख्या बहिणींनी या परीक्षेत पहिल्या प्रयत्नात यश मिळवून देशात रँक संपादन केलं. अनुश्री कमल सोनी हिनं देशात 27वा तर ऐश्वर्या हिनं 39वा रँक मिळवून सोलापूरचं नाव देशपातळीवर नेलं आहे. सीएची परीक्षा खूपच अवघड मानली जाते. तसंच पहिल्या प्रयत्नात या परीक्षेत यश मिळवणारे खूपच कमी जण असतात. या दोन बहिणींनी पहिल्या प्रयत्नात यश मिळवलं, तेही देशात रँक मिळवून. अनुश्री आणि ऐश्वर्यानं मिळवलेल्या यशाबद्दल त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी पेढे भरून दोन्ही बहिणींचं अभिनंदन केलं. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे सर्वच परीक्षा पुढे गेल्या होत्या. त्यामुळे थोडा अभ्यास करताना अडचण झाली. मात्र तरीही लक्ष विचलित न होऊ देता दोन्ही बहिणींनी मोठ्या मेहनतीनं अभ्यास करून हे यश संपादन केलं. अनुश्री हिनं कॉम्प्युटर सायन्स पदवी पूर्ण केली असून इंजिनिअरिंग करून देखील तिनं सीए परीक्षा दिली आणि देशभरात 27वा रँक देखील मिळवला. दरम्यान अनुश्री आणि ऐश्वर्या सोनी यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना कुटुंबातील सदस्यांनी दिलेलं प्रोत्साहन आणि एकाग्रतेनं केलेला अभ्यास यामुळे ही कीर्तिमान मिळाल्याचं सांगताना भविष्यात नोकरी न करता व्यवसाय करण्याचा मानस दोन्ही बहिणींनी व्यक्त केला. नमस्ते, मी अनुश्री कमल किशोर सोनी. माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे कम्प्युटर सायन्स आणि त्यानंतर मी सी ए केलं नाही अँड रँक इज विथ ए आय आर 27. इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी डिरेक्ट एंट्री लाईक देर इज अ रूट डिरेक्ट एंट्री रूट आफ्टर इंजिनिअरिंग आपण डिरेक्टली सी ए करू शकतो डिरेक्ट फ्रॉम इंटर. तर मी ते 2018 मी क्लिअर केलं इंटर आणि सी ए ची परीक्षा आता जॅन 2021 मध्ये झाली आणि आय क्लिअर्ड इट. 10-12 आर इफेक्टिव्ह इन अ डे विथ कंटिन्युअस रिव्हिजन्स. जेव्हा एक एक्झामची डेट ठरलेली असती त्यावेळेस आपण टाइम टेबल जे बनवतो आणि त्या हिशोबाने आपण अभ्यास करतो ते वेगळं असतं. पण यावेळेस काय झालं, परत परत एक्झाम पोस्टपोन होते. त्यामुळे लाईक फर्मनेस नव्हतं कधी एक्झाम होणार. परत परत टाइम टेबल रिवाईज करायचा, परत परत ते. त्यामुळे फ्रस्ट्रेशन आलं होतं एक लेवलला. पण नंतर ना अगेन वी लाईक गॅदर्ड, आपल्याला करायचंच आहे. आणि नंतर आम्ही टाइम टेबल परत ते बनवलो, त्या हिशोबाने अभ्यास केलो आणि एक दोनदा रिव्हिजन झालेलं होतं ऑलरेडी. जस्ट वी नीड टू ब्रश अप अगेन अँड अटेम्प्ट इट, दॅट्स इट. तो मुझे कभी लगा नहीं था मैं इतनी इंटेलिजेंट हूँ. तो 10th स्टैंडर्ड में मेरा रिजल्ट आया एंड आई स्कोर 97%. दैट वॉज द डे वेन माई मदर एंड फादर फर्स्ट टाइम दे हैव ट्राइड फॉर मी. मतलब भैया एंड दीदी दोनों होशियार थे बट मैं कभी नहीं जानी थी. फिर 12th में आई स्कोर 92% एंड देन तब भैया ने बोला अपने को सी ए करना है. देन इट ऑल स्टार्टेड विद सीपीटी. सीपीटी में दिस इज द फर्स्ट स्टेज फॉर सी ए. उसमें मेरा स्कोर था 176 out of 200 एंड आईपीसीसी मैंने बोथ ग्रुप्स फर्स्ट अटेम्प्ट क्लियर किए हैं. पुणे से आर्टिकलशिप की है मैंने एंड देन इट ऑल इज अबाउट सी ए फाइनल. तो सी ए फाइनल फर्स्ट अटेम्प्ट क्लियर करना ये बहुत बहुत लगा था. एंड रैंक थोड़ा सा मुझे चाहिए था कि ऑल इंडिया रैंक आना चाहिए. बट जैसे पेपर्स गए थे आई वॉज नॉट सो श्योर कि मेरा रैंक आएगा. बट जब रिजल्ट आया एंड व्हेन आई सॉ दैट एआईआर 39 इट वाज अमेजिंग. दैट फीलिंग इज सो अमेजिंग आई कांट एक्सप्लेन.